हे पूर्वी तुम्ही कधी पाहिले आहे का स्क्रू हे एक साधे यंत्र आहे जे खेळ्यासारखे दिसते पण त्याला उंचवटे असतात स्क्रूवरील उंचवट्यांना आटे असे म्हणतात ही एक प्रकारची उतरणच असते स्क्रू खूप छोटे किंवा खूप मोठे असू शकतात हातोड्याने लाकडामध्ये खेळा ठोकता येतो आपण आपल्या बोटांनी जोर देऊन कपड्यामध्ये पिन खोचू शकतो पण स्क्रू कुठल्याही वस्तूमध्ये जोर लावून ठोकता किंवा खोचता येत नाही उलट तो आत घुसवण्यासाठी तुम्हाला फिरवावा लागतो स्क्रूवरच्या आट्यांमुळे स्क्रू वस्तूमध्ये ओढला जातो वस्तू लाकूड धातू प्लास्टिक किंवा सुद्धा असू शकते फिरकीचे झाकण असलेला जार हे सुद्धा स्क्रूचे उदाहरण आहे तुम्ही तुमच्या हाताने ते फिरवू शकता काही स्क्रू फिरवण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर या विशिष्ट साधनाची आवश्यकता असते स्क्रूला अनेक आटे असल्यासारखे दिसते पण प्रत्यक्षात त्याला एकच आटा असतो या कृती किंवा उपक्रमाद्वारे हे आपण समजून घेऊया कागदाचा एक त्रिकोण कापू आणि त्याच्या मोठ्या बाजूला जाड रेष लाल रंगाने काढू आपण ही लाकडी काडी किंवा कबाबची लोखंडी काडी घेऊ आणि कागदावर चिकटव आता लाकडी काडीवर हा त्रिकोण घट्ट गुंडाळू चिकटवून टाकू काळी भोवती दिसणाऱ्या लाल रेषा या स्क्रूच्या आट्यांसारख्या दिसतात या दोन रेषांमधल्या अंतराला पिच असे म्हणतात एकच रंगीत रेषा पेन्सिली भोवती अनेक रेषा गुंडाळल्यासारखी दिसते आता तुम्हाला समजेल की हा एकच आटा आहे जरी एकापेक्षा अधिक आटे आहेत असे दिसत असले तरी तुम्ही त्रिकोणाचं माप किंवा आकार बदलून आणि वेगवेगळ्या वेग जाडीच्या पेन्सिली किंवा सायकलचा स्पोक यासारखी वस्तू वापरून हा प्रयोग करून बघा या उपक्रमातून किंवा प्रयोगातून दिसणारे वेगवेगळ्या वेग आट्यांचे प्रकार बघा तुम्ही हीच निरीक्षणे एक स्पोक घेऊन आणि सगळे एकत्र करून असे घेऊन बघू शकाल का या बरणीच्या तोंडालाही एकच आटा आहे त्याच्या खालच्या टोकापासून वरच्या टोकापर्यंत बोट फिरवून बघा तुम्हाला हे जाणवेल या बरणीचा गळा म्हणजे स्क्रू आहे बरणीचं झाकण या स्क्रूवर सहज फिरते तुम्ही ते आतमध्ये ढकलू शकत नाही झाकण बरणीच्या तोंडावर घट्ट बसते स्क्रू करायला दाबून जोर देऊन घट्ट बसवण्यापेक्षा जास्त वेळ लागतो का असे का होते आट्यांमुळे झाकण बसवायला वेळ लागतो काही वेळा जास्त वेळ लागल्यामुळे काम अधिक चांगल्या प्रकारे होते हे या प्रयोगातून बघूया ही दोन खोडरबर आहेत आपण या खोड रबरांमध्ये खेळा असा घुसवूया ज्यामुळे ही दोन्ही एकत्र राहतील खोड रबरामध्ये स्क्रू घुसवणे इतके सोपे नाही आपण यासाठी स्क्रू ड्रायव्हर वापरूया आता ही दोन्ही खोड रबर वेगळी करणं आपल्याला सहज शक्य होते स्क्रूने जोडलेल्यांना वेगळे करणे अवघड आहे आट्याने दोन्ही खोड रबरांना घट्ट धरून ठेवले खेळ्यापेक्षा वस्तू अधिक परिणामकारक रीतीने एकत्र जोडलेल्या घट्ट ठेवता येतात या दोन्ही स्टीलच्या डब्यांमध्ये शेंगदाणे भरूया एकाच्या झाकणाला आटे आहेत ते बंद करण्यासाठी हे असे फिरवावे लागेल दुसऱ्या डब्याचे झाकण असे नुसते दाबून बसवता येईल हे दोन्ही डबे मी जर खाली पाडले तर काय होईल ज्या डब्याचे झाकण नुसते दाबून बसवले होते त्यातील शेंगदाणे बाहेर पडतील दुसऱ्या डब्याचे झाकण होते तसेच राहिले स्क्रूमुळे वस्तू घट्ट धरून ठेवल्या जातात आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मला हिंजेस वापरून हा दरवाजा बसवायचा आहे मी काय वापरू खेळा का स्क्रू या हिंजेस स्क्रू वापरून बसवल्या जातात खेळ्यांपेक्षा स्क्रूमुळे गोष्टी घट्ट बसतात या ऑटोमोबाईल जॅक सारख्या गोष्टींमध्ये वस्तू उचलण्यासाठी स्क्रू वापरले जातात आपण पाणीसुद्धा स्क्रूचा वापर करून उचलू शकतो वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या आकाराचे आणि मापाचे स्क्रू असू शकतात धान्य वाहून नेण्यासाठी स्क्रू कन्व्हेअर वापरला जातो तो सहसा कोरड्या वस्तू किंवा पदार्थाची वाहतूक करण्यासाठी वापरतात काही जमिनीमध्ये मोठी भोके करण्यासाठी वापरता येतात स्क्रूमुळे अगदी सहजपणे वस्तू घट्ट बांधून ठेवता येतात हा स्क्रू गेज किंवा मायक्रोमीटर खूप लहान अंतर बिनचूकपणे मोजण्यासाठी वापरतात खूप छोटे रेशी अंतर मोजण्यासाठी खूप जास्त वर्तुळाकार गतीची आवश्यकता असते ही ड्रिलिंग मशीनची बिट्स म्हणजे सुद्धा स्क्रू आहेत फरक फक्त एवढाच आहे की ती कोरलेली आहेत याच्यामुळे भोग पाडताना पदार्थ बाहेर पडतो बोल्ड्स हे चपट टोक असलेले स्क्रू असतात बोल्ड्सना जवळजवळ असलेले अनेक आटे असतात नट मुळे बोल्ट जागेवर राहतो नटच्या आतल्या बाजूला आटे असतात दोन भाग जोडताना आपल्याला नट खूप वेळा फिरवावे लागतात लाकडी आणि धातूचे भाग जोडण्यासाठी बोल्ट वापरतात कृती आर्किमिडीजचा स्क्रू खालच्या पातळीवरून पाणी वरच्या पातळीवर चढण्यासाठी वापरतात एका पोकळ पाईपच्या आत स्क्रू असतो स्क्रू साधारणपणे पवनचक्की हाताने पाळीव प्राण्यांच्या सहाय्याने किंवा मोटर सारख्या आधुनिक साधनांनी फिरवतात आपण एक वेगळ्या प्रकारचा स्क्रू बनवूया आपण एक प्लॅस्टिकची ट्यूब आणि गोल पीव्हीसी सी घेऊ ही प्लॅस्टिकची ट्यूब या पाईप भोवती गुंडाळू हे टोक वायर न बांधले तर हे दुसरे चिकटपट्टीने हे भांड म्हणजे टेकडीच्या पायथ्याशी असलेलं तळं आहे असं समजूया त्यात पाणी भरू या थोडी शाई टाकू रंगीत पाण्यामुळे ते ट्यूबमध्ये कसे वर चढते ते आपण पाहू शकू हे भांडं उंचावर आहे आपण आर्किमेडिसचा स्क्रू सारखी यंत्रणा वापरून हे वरचं भांडं भरू मी जसं जसं पाण्यात ट्यूब बुडवून ट्यूब वळवतो तसे थोडं पाणी ट्यूबमध्ये शिरून पहिल्या वेढ्याच्या तळाशी स्थिरावते मी जशी जशी ट्यूब फिरवत जातो तस तसं ट्यूबमध्ये शिरणाऱ्या पाण्याच्या दाबामुळे पाणी वर ढकलले जाते शेवटी ते वरच्या टोकातून बाहेर पडते आणि वरच्या भांड्यात थोडे पाणी जमा होते वरच्या भांड्यात पाणी वर चढण्याच्या दरामध्ये वाढ होण्यासाठी तुम्ही काय करू शकाल तुम्ही ते अधिक वेगाने फिरवू शकाल किंवा मोठी ट्यूब घेऊ शकाल तुम्ही ए फोर आकाराचा कागद दोरा आणि काही कार्डशीट किंवा पुठ्ठे वापरून स्क्रू मॉडेल बनवू शकाल वेगवेगळ्या प्रकारे हे करून पहा सारांश स्क्रू हे उतरणीचे विकसित रूप आहे आपल्या भोवताली सगळीकडे स्क्रू आहेत त्यांचा उपयोग वस्तू वर उचलण्यासाठी वस्तू सुरक्षितपणे जागेवर ठेवण्यासाठी तसेच भोग पाडण्यासाठी होतो तुमच्या घराच्या आजूबाजूला स्क्रू वापरात असलेली उदाहरणे शोधा आव्हान या दोन स्क्रूची लांबी समान आहे पण त्यांचे आटे वेगवेगळे आहेत कोणता लवकर घुसेल कोणता घुसवणे अधिक सोपे असेल सांगा बरं